येस, आता सगळं छान होणार, मी इथे माझं करून घेणार, बिचारी निशी असा विचार करतीये, पण आता हळूहळू सासूबाई रंग दाखवायला सुरुवात करणार आहे. ती मुंबईत हा विचार करून आली की तिला तिची आवड जपायची. मला माहितीये मी इथे आल्यानंतर कोणी नाही राहिलं तरी नीरज माझ्यासाठी उभा राहणार आहे, म्हणजे निशीसाठी उभा राहणार आहे. निशीचा खरं तर हा सिंगल प्रवास आहे, म्हणजे नीरज आहे पण या सगळ्या प्रॉब्लेम्समुळे तो मला सपोर्ट करेल की त्यांच्या बाजूने जाईल. नमस्कार, मी अंकिता शिंदे आणि इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. आज मी आली आहे सारं काही तिच्यासाठी या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत तुमची आवडती गोड सोजवळ अशी निशी, म्हणजेच दक्षता. कशी आहेस? एकदम मस्त. बरं, तशीच तू खूप गोड दिसतेस लग्नानंतरही, लग्नाच्या पूर्वी सुद्धा दिसायची. पण आता मुंबईला आली आहेस किंवा नवीन प्रवास सुरू होणार आहे, सो काय सांगशील? ट्रॅक बदल आणि निशी म्हणून काय सांगशील? खरं तर खूप डिफिकल्ट आहे. कधी नांदिवली गावाच्या बाहेर पाऊल न टाकलेली निशी आणि आई ओवी आणि नंतर मग नीरज सर, असा म्हणजे यांच्या सपोर्टमुळे खरं तर निशी हळूहळू एक एक पाऊल तिच्या स्वप्नांकडे टाकायला लागली आणि आज ती मुंबईत आली आहे. आणि पहिला दिवस मुंबईतल्या घरातला, एकतर सगळं म्हणजे एपिसोड बघताना तुम्हाला कळेल की कसं निशीला अवघड जाणार आहे, कारण माही एकतर मराठी आणि इकडची पंजाबी फॅमिली, त्यामुळे एकतर हा फरक, त्यानंतर गावात सगळं जे काही आहे ते एकदम सगळं, हां इथे बस छान फिरायला जायचं आहे, मोकळी हवाच आहे, तरी तर इथे इथे बंद घर आहे, खूप मोठं घर आहे आणि जसं आपलं शेत असतं गावचं तसं घर आहे आणि हे सगळं बघून, आणि त्या घरात माणसं किती, तर 3 माणसं. मग आता हे एवढी हे सगळे प्रश्न आहेत, अगदी बेसिकपासून निशीला प्रश्न आहेत. आणि आता हे कसं, हे घर कशात ती म्हणजे ती कसं वावरणार आहे या घरात, हे खरंच चॅलेंजिंग. आणि मला एक गंमत सांगायची आहे की आम्हाला स्क्रिप्ट मिळाली पहिला दिवस सीनचा इथे मुंबईतल्या घरातला, आणि मेकअप रूममध्ये सीन दिला आणि आधी वर्णन वाचली आणि आम्हाला इथे बोलावलं सेटवर रिडिंगसाठी. आणि आम्ही जसे आलो, ॲक्च्युअल रिॲक्शन होती म्हणजे बापरे एवढं मोठं आहे सगळं. हवं आम्ही घर बघत होतो, बापरे बापरे खूपच हे काय मस्त केलं इंटिरियर, हे काय छान केलं असं होत होतं. आणि तेव्हा माणसं क्रिएटिव्ह म्हणतं की नाही हे बघ, हे ॲक्च्युली असंच हवं आहे आपल्याला, हे सेम निश्चय असं करणार आहे. सो ते खरंच हे खूप मस्त आहे आणि इकडचं वातावरण छान आहे म्हणजे लोकेशन वाईज, सो एन्जॉय करतो आम्ही सगळेच. अगदीच. म्हणून आता नवीन प्रवास आणि कुठेतरी तुझ्या सासूबाई तुझ्यापेक्षा थोडा वेगळ्या आहेत स्वभावाने, त्यात मुंबई, सो कुठेतरी नीरज तुझी बाजू घेईल की नाही किंवा काय होईल याची काळजी आहे का? आत्ता का गंमत काय की मला माहीत नाही आहे सासूचा प्लॅन काय, त्यामुळे माझं असं आहे की येस आता सगळं छान होणार, मी इथे माझं करून घेणार, बिचारी निशी असा विचार करतीये, पण आता हळूहळू सासूबाई रंग दाखवायला सुरुवात करणार आहे. आणि आता त्यांच्या बरोबर माझी आत्या म्हणजे नीरजची बुवा आणि निकिता त्याची मैत्रीण लहानपणापासूनची, ती इन होतीये. आता या प्लॅनमध्ये निशी एकटी, बरं आता असा पण ट्विस्ट आहे की नीरजचं आता काय होणार आहे, आता नीरज तिच्याकडे खेचला जाणार आहे, अगदी सगळं आल्यानंतर मी अगदीच गावंडळ आणि गावची वाटणार आहे की आता कसं होणार आहे. म्हणजे निशीचा खरं तर हा सिंगल प्रवास आहे, म्हणजे नीरज आहे पण या सगळ्या प्रॉब्लेम्समुळे तो मला सपोर्ट करेल की त्यांच्या बाजूने जाईल. सो हा पण म्हणजे खरं तर तिथून म्हणजे आत्ता फक्त निशीला खरं तर खूप टास्क आहेत. सो इकडचं सगळं म्हणजे सून म्हणून करायचं हा मुद्दा वेगळा राहिला, परत ती मुंबईत हा विचार करून आली की तिला तिची आवड जपायची. जी निशी बॅडमिंटन खेळते ते आता वाव इथे करायला मिळणार आहे, पण आता मेघना म्हणजे करू देईल की नाही हा पण जरा ट्विस्ट आहे. अगदीच. पण ना लग्न झालंय आणि छान असं जे सासू सुनेच असतं ना मालिकांमध्ये तेच आहे, आणि त्यात निशी कुठेतरी अजून जास्त गोड पण मत तितक्या पटकन ठामपणे न मांडणारी, म्हणजे मांडते पण तितक्या ठामपणे नाही. सो तुला पर्सनली दक्षता म्हणून जर निशीला काही सांगायचं असेल तर काय सांगावं असं वाटेल? मला सांगावं असं वाटतं की मला असं वाट म्हणजे निशीला कधी कधी असं वाटतं की हे असं काय असं नाही नाही पण ते असं नाही करणार. सो असतं ना की एक ठीक आहे आता वाटतंय पण हे असं का करतील ना, ते आता चांगल्या झाल्यात. सो मला असं वाटतं की दक्षताला निशीला सांगावं असं वाटतं की नाही तुला वाटतंय ना तर तू तिथे छान प्रकारे बोल, तू अदरवाईज निशी म्हणून छान आहेस, म्हणजे निशी हे कॅरेक्टर छान आहेच, पण तुला जे वाटतंय ना तिथे की नाही हे काहीतरी इथे दाल मे कुछ काला आहे, तर ते तेव्हा तिथे बोल की नाही हे तुम्ही असं का केलं, तितक्याच सॉफ्टली
पण ते बोलावं असं मला वाटतं, जे वाटतं ते बोलावं, ठीक आहे ती व्यक्ती अशी नाहीच वागणार असं करता कामा नये. अगदीच. पण म्हणजे तू तुझं आणि सासूचं तर बघायला मिळणारच, पण नीरज आणि निशीमध्ये कुठेतरी थर्ड पर्सन येणार आहे असं आम्हाला कळलंय. सो त्यानंतर काय होणार आहे किंवा निशीला काय वाटतंय म्हणजे त्याबद्दल, इनसिक्युरिटी किंवा तसं काही आहे का? ऑब्व्हियसली आहे, कारण म्हणजे निशीसाठी नीरज म्हणजे माझा आहे. मी जे मला प्रोत्साहन देणारे सर आहेत ते माझे, ते एक लॉयल हजबंड आहे तो माझ्यासाठी, आणि ते सगळं आहे की मला माहिती आहे मी इथे आल्यानंतर कोणी नाही राहिलं तरी नीरज माझ्यासाठी उभा राहणार आहे, मी निशीसाठी उभा राहणार आहे. आणि अचानक एक मुलगी येते आणि ती त्याला भेटते आणि असं, सो ते मला झालं की कोण आहे ही आणि का अशी का भेटते गळे, कारण मिठी मारणं ही खूप मोठी गोष्ट आहे निशीसाठी, की इथे मुंबईत येऊन त्याचं हे कॅज्युअल आहे इतकं आहे त्यामुळे. आणि अशी त्याच्यात त्यात त्याचे आई बाबा आहेत आणि घरात येऊन छान मिठी मारतीये, बायको इथे समोर आहे. सो हा जरा म्हणजे हा ट्विस्ट ऑब्व्हियसली वाईट तर वाटतं निशी म्हणून, पण ठीक आहे ह्याचा भाग आहे. आणि मला माहित आतून कुठून तरी वाटतंय की नीरज निशी बरोबर लॉयल आहे त्यामुळे. आणि होपफुली तसंच व्हायला हवं, कारण प्रेक्षकांना तुमची जोडी जास्त आवडते. पण आता नीरज आला होता त्यामुळे मला विचारायचं की मालिकेत तू खूप छान सपोर्टिव्ह किंवा असा आयडल हस्बंड आहे, पण ऑफस्क्रीन तुमचा बॉन्ड कसा आहे आणि नीरज आणि दक्षता कसे असतात? ऑफस्क्रीन पण आमचा बॉन्ड तसाच आहे, म्हणजे एकदम छान फ्रेंडली. फक्त काय तो जरा त्याने जर नीरज हा व्हिडिओ बघत असेल तर मला सांगायचं आहे की पीजेस तो मध्ये मध्ये खूप मारतो, आणि त्याचं एक सवय की आपण काय तसे जोक मारले ना की तो हा तुझा जोक होता, म्हणलं हे बरं आहे स्वतःच्याच जोकला आम्ही हसायचं किंवा काय आपण रिॲक्ट करायचं आणि तू नाही करणार, हे आमचं जरा होतं की हे बरं आहे रे काय मस्तच आहे असं थोडंसं होतं जोक करून. पण अदरवाईज कमाल आहे, म्हणजे छान आहे मला एक कंपनी एकमेक आम्ही एन्जॉय करू शकतो, किंवा समजा खूप सीन वेळ असेल सीनमध्ये तर आम्ही अशाच गप्पा मारून अच्छा सीनचं काय असं काय असं काही टाइमपास करू शकतो अगदी. अगदीच. पण त्याचा एखादा जोक तुला प्रेक्षकांना सांगायला आवडेल का? अजिबात नाही, कारण तो जोक मारतच नाही, तो सगळे पीजे मारतो त्यामुळे अजिबात काही असे जोक बीक नाही आहे त्याचे, असंच काही टाइमपास पीजे मारत असतो त्यामुळे असं काही जोक बीक नाही आहे. दक्षतेचा सीन आहे मी फार वेळ घेत नाही, फक्त जाता सुद्धा प्रेक्षकांना काय सांगशील? प्रेक्षकांना मी सांगेन की जसं आतापर्यंत तुम्ही आमच्यावर प्रेम केलं तसंच प्रेम करत राहा, मालिका पुढे फार इंटरेस्टिंग होणार आहे, म्हणजे आम्हाला करतानाच इतकी मजा येते तर ऑब्व्हियसली तुम्हाला बघतानाही मजा येणार आहे, त्यामुळे असंच प्रेम करत राहा. आणि छोटीशी गोष्ट मला ऍड करावीशी वाटते की आत्ता आपली मालिका सारे काही तिच्यासाठी ही सोमवार ते शनिवार 7 तारखेपासून म्हणजे 7 जुलैपासून 6:30 वाजता दिसणार आहे आपल्या झी मराठीवर, त्यामुळे टाइम अजिबात विसरू नका, 6:30 तुम्हाला टीव्ही लावायचं नक्की लावा. आणि थँक्यू सो मच, आणि पुन्हा एकदा तुला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.